भारतात 5G चाचण्यांना आता मंजुरी देण्यात आली आहे. रिलायन्स जिओ, भारतीय एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि MTNL या कंपन्यांना 5G ट्रायल्सची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय सेटिंग्समधल्या 5G चाचणी करण्यात येणार आहे आणि टेलिमेडिसिन, टेली एज्युकेशन, ड्रोन बेस्ड शेती देखरेख अशा काही ॲप्लिकेशन्सच्या चाचण्या या ट्रायल्स दरम्यान होणार आहेत. सध्याच्या 4G पेक्षा 5G मुळे 10 पट चांगलं इंटरनेट स्पीड मिळण्याची देखील शक्यता आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. सर्वाधिक फटका हा केळी पिकाला बसला आणि या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पेट्रोल 100 पार गेल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं मुंबईमध्ये थेट भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारं पोस्टर शिवसैनिकांनी यावेळी झळकवलं आणि यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी काही मिनिटांच्या आत हे पोस्टर हटवलं आणि शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. पेट्रोल दरवाढीमुळे नाशिकमध्ये पेट्रोलची चोरी होऊ लागली आहे. शहरामधल्या इंदिरानगर परिसरामध्ये पेट्रोल चोरी करणारे चोर CCTV मध्ये कैद झालेत आणि हे दोन चोर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये असलेल्या बाईकमधून पेट्रोल काढताना आणि पळून जातानाची दृश्य स्पष्ट दिसत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या घटनेला आजच्या दिवशी 7 वर्ष होतात आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोदी यांनी 7 वर्षात घेतलेल्या प्रमुख 7 निर्णयांमुळे जनतेला त्रास झाला आणि त्यामुळे देश 50 वर्ष मागे गेला अशी टीका पटोलेंनी केली. पुण्यातले शिरूर तालुक्यातले दीपक करगल या साईभक्त शेतकऱ्यांना 2500 किलो केशर आंबे शिर्डी साई प्रसादाला देणगी स्वरूपात दिलेत. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या या आंब्यांचा आमरस संस्थांचं कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातले रुग्ण तसंच अनाथाश्रम वृद्धाश्रमामध्ये निवासींना भोजन स्वरूपात दिलं जात आहे. मुंबईतल्या भायखळा इथल्या जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयामध्ये नवे पाहुणे येणार आहेत. आफ्रिकन पांढरे सिंह, चित्ता, चिंपाझी, लेसर फ्लेमिंगो, ब्लॅक जॅग्वार तसंच मंदरी मंकी हे प्राणी इथे आणले जाणार आहेत. आफ्रिकन हिप्पोपोटामस तसंच आफ्रिकन सावना, इमू यांनाही आणायचं नियोजन इथे केलं जात आहे आणि या प्राण्यांच्या निवास बांधकामासाठी 90 कोटींचा खर्च येणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्नावरून पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यातल्या उंचदा इथं गावातल्या महिलांनी गावात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. कोरोनासारख्या महामारीमध्ये गावांमध्ये पाणी पुरवठा होत नसल्यानं महिला संतप्त झाल्या होत्या. छत्रपतींचा विचार म्हणजे